विशाल हियर। सो आमचा अचानक भयानक प्लॅन झालेला आहे आणि आम्ही डायरेक्टली आलोय अलिबागला। ऍक्च्युली कालच आलो होतो आम्ही, पण आमची म्हणजे ती कंडिशनच नव्हती व्लॉग वगैरे घ्यायची, आम्ही असं करत नाही, पण आम्ही खूप खुश होतो आणि खुशी खुशी मध्ये आम्ही डायरेक्टली बॅगा उचलल्या आणि निघून आलो अलिबागला। तर आत्ता तर आलोय, आत्ता तर व्लॉग चालू केलाय, तर काय असेल ते आम्ही तुम्हाला पुढे सांगूच। आणि आजच्या व्लॉग मध्ये आम्ही फुल धमाल करणारे, राईड्स वगैरे करणारे, मस्तपैकी खूप एन्जॉय करणारे। तर व्लॉग तुम्ही कंटिन्यू करा। तर इथे आम्ही स्टे केलं होतं, अलिबागजवळ आहे हे रिसॉर्ट आणि इथे तुम्हाला स्विमिंग पूल दिसेल, छान होता स्विमिंग पूलसुद्धा। आणि ॲम्स्टरडॅम थीम केली होती त्यांनी, कलरफुल विलाज होते। हा जो ब्ल्यू कलरचा विला आहे तो आमचा आहे आणि ही एंट्री केल्या केल्याच तुम्हाला एक प्लंज पूल दिसेल, मिनी पूल होता। आणि हे पाहू शकता किती सुंदर बेडरूम होती आमची, एक ॲस्थॅटिक इंटेरियर त्यांनी केलं होतं। मी तर एंट्री केल्या केल्याच फार हॅपी होते, खूप फ्रेश वाटत होतं। त्यानंतर टी टेबलसुद्धा होता आणि जे कॉम्बिनेशन होतं कलर कॉम्बिनेशन ते पण फार छान होतं। त्यांनी इथे किंग साईज कोझी बेडसुद्धा दिला होता, टी व्ही स्टेशन होतं। त्यानंतर बाथरूमसुद्धा खूप ह्यूज होतं, हे तुम्ही पाहू शकता। आणि मिरर होता, शावर वगैरे पण होता। नंतर एक्झॅक्टली समोरच एकदम पैसा वसूल व्ह्यू होता, तो म्हणजे आमचा मिनी प्लंज पूल। खूप मस्त डिफरंट काहीतरी होतं हे आणि मला असं वाटत होतं कधी मी या स्विमिंग पूलमध्ये जाते आहे, कारण की आमच्या दोघांसाठी हे काहीतरी वेगळंच होतं। मी फर्स्ट टाईम हे पाहिलं होतं, म्हणजे असं बेडरूमला स्विमिंग पूल अटॅच होता। आणि इथले तुम्ही विला पाहू शकता, खूप वेगळे डिझाईन केलेले होते। आणि फोटोज जर तुम्हाला काढायचे असेल तर तुम्ही नक्कीच चेअरलिन रिसॉर्टला या। आणि त्यांचं किचनसुद्धा आहे, रेस्टॉरंट आहे। तर इथे आम्ही कॉफी ऑर्डर केली होती आय थिंक, आणि आम्ही लंच डिनर इथे केलं नाही, पण इथे तुम्हाला सर्व ऑप्शन्स आहेत व्हेज नॉन व्हेजचे। आणि मी रूम टूर पाहिलाच असेल आमचा, खूप मस्त होतं रूम आम्ही जिथे स्टे करतो। तर आता आम्ही नागाव बीचला आलो होतो आणि खूप ऊन होतं आणि गर्दीसुद्धा फार होती, तुम्हाला दिसतच असेल। आणि मग आम्ही तिथे 5 मिनिटंच थांबलो असेल आणि लगेच निघालो। आणि मी अंगावरतून स्टोल घेतला होता कारण की खूप ऊन होतं तिथे, खूप ऊन त्यामुळे मी हे घेतलं। ॲक्च्युली आम्ही लेट उठलो थोडं आणि आम्ही काहीच ब्रेकफास्ट वगैरे केला नव्हता, सो आता खूप भूक लागली आहे आणि जातोय मस्तपैकी फिश थाळी खायला, हो ना विशाल? येस। ॲक्च्युली आम्ही काल आलो होतो आणि आम्ही तिथेच खाल्ली होती फिश थाळी वगैरे आणि आम्हाला त्याची टेस्ट फार आवडली। सो आज व्लॉग चालू केला आहे तर आपल्या फॉलोअर्सला सुद्धा कळलं पाहिजे जर तुम्ही अलिबागला आलात तर कुठे छान फिश थाळी मिळेल। तर जाऊयात तिथे, तुम्हाला सर्वांना दाखवते कोणतं हॉटेल आहे। आम्ही आता चालत चाललो आहे, खूप छान वाटतंय, तुम्ही पाहू शकता रोडला कार वगैरे काहीच नाही आहे आणि खूप पीसफुल वाटतंय आम्हाला इथे। तर आलेला फ्रंट साईडने दाखवतो मी तुम्हाला, काय नाव आहे त्याचं? साहिल। साहिल लंच खूप मजा येतात। तर आमचा पोहे पापड आलेला आहे, ठीक आहे।
आमची ऑर्डर आली आणि हे पहा मी प्रॉन्स थाळी ऑर्डर केली होती आणि मला आत्ता बॅक साईडनी बोलताना सुद्धा पाणी सुटतंय तोंडाला, इतकी छान टेस्ट होती. आणि हे पहा विशालची सुरमई थाळी होती आणि मी लगेच स्टार्ट केलं, विशालच्या ह्याच्यातून सुरमईचा पीस घेतला होता मी टेस्ट करायला. आणि आता प्रॉन्स खातीये, मस्त टेस्ट होती, वेगळीच टेस्ट होती काहीतरी. आणि मी तर खूप हॅपी होते कारण की माझे फिश जे आहे ते माझे फेवरेट आहेत. परत आम्ही सोलकढी मागवली. छानपैकी जेवण झालेलं आहे, खूप जेवण झाले आणि आता आम्ही चाललो आमच्या रूमकडे आणि थोडं रेस्ट करणार आहे. त्यानंतर संध्याकाळी आम्ही खूप सारे राईड्स वगैरे करणार आहे, एन्जॉय करणार आहे. सो ब्लॉग कंटिन्यू करा. हे गाइस, तर आता आम्ही आलेलो आहोत काशीद बीचला. तर आता मी बनाना बोट राईड करायला चालली आहे आणि मला फर्स्ट बसायचं होतं. वी तर व्हिडिओ घेत होता आणि मी एकदम फास्ट गेले आणि त्याला म्हटलं मला फर्स्ट बसायचं आहे कारण की पहिलं बसण्यामध्ये जो आनंद आहे तो वेगळाच असतो. तर मी बसले. खूप दिवसानंतर ना मी ही राईड करत होते, मला आठवत पण नाही आहे मी लास्ट कधी केली होती, पण आज मी खुश असल्यामुळे मला सर्व काही करायचं होतं. आणि वी आला व्हिडिओ घ्यायला, मला व्हिडिओ पण पाहिजे होते त्यामुळे मी सारखं व्हिडिओमध्ये पण बघत होते. आणि आता तो आम्हाला घेऊन जात होता, पण थोडी भीती वाटत होती कारण की प्रत्येक वेळेस वी असतो आणि इथे मी एकटीच चालले होते. आणि फायनली मी वीला सांगते व्हिडिओ उभा घे, रीलसाठी पाहिजे होता मला. चलो आता आम्ही निघालोय, बोट चालू होतीये आणि माझ्या बॅक साईडला फॅमिली होती कोणतरी. इतकं छान वाटत होतं, मस्त सनसेट होत होता आणि मी फ्रंटला त्यासाठीच बसले होते आणि मस्त लाटा आणि त्यावरतून आम्ही जात होतो. वाव गाईज, मला आत्ता मी व्हिडिओच्या बॅक साईडनी बोलतीये तर मला पुन्हा जाऊशी वाटते तिथे, खूपच छान वाटत होतं. हे करतोय बघा विशाल तिकडे. चला विशाल राईड करू. गाईज मी एकटे गेले होते ना, तर मला तर जरा भीतीच वाटत होती कारण विशाल नव्हता ना, पण त्यांनी एन्जॉय केली असणारे राईड. हे बघा ही बोट आहे. चालवली मी पुढे आतमध्ये. हो का? सो गाईज, आता आम्ही भिजणार आहे आणि त्यासाठी फोन वगैरे सर्व कार मध्ये ठेवतोय. सो आता आम्ही एन्जॉय करणार. इट्स अवर टाइम. तर काल रात्री मी भरपूर सारा एन्जॉय केला, मस्त डिनर केलं आणि रात्री झोपी गेलो. त्यानंतर ना सकाळी लवकर उठलो आणि डायरेक्टली पुण्याला आलो आणि आता मी माझ्या क्लिनिकमध्ये. तर मी तुम्हाला बोलले होते व्लॉगच्या स्टार्टिंगलाच की मी खूप हॅप्पी होते आणि त्यामुळेच आम्ही ही ट्रिप प्लॅन केली होती.
तर ते मी तुम्हाला सांगते. आमच्या लग्नाला 6 इयर्स कंप्लीट झालेत आणि 7 इयर चालू आहे, तुम्हाला माहितीच असेल. तर जसं आमचं लग्न झालंय तसं आम्ही धडपड करतोय बिझनेस वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय. तर लग्न झाल्यानंतर ना पहिली गोष्ट आमच्याकडे कार नव्हती. आम्ही जे ट्रॅव्हलिंग करायचो किंवा मी जे क्लायंट्स करायचे पुण्यामध्ये येऊन तर ते आम्ही बसनी वगैरे प्रवास करायचो आणि मशिनरीज असायच्या, प्रोडक्ट्स असायचे, भरपूर सामान असायचं आमच्याकडे. तर ते कॅरी करायला आम्हाला थोडं अवघड जात होतं. तर मग त्यामुळे आम्ही पहिल्यांदा आमची कार घेतली आणि कार घेण्यासाठी सुद्धा आम्ही लोन केलं होतं. कारचं लोन चालू होतं तर कारचं लोन हळूहळू आम्ही नील केलं. त्यानंतर ना आम्ही बिझनेस लोन घेतलं. तर बिझनेससाठी लागणारं लोनसुद्धा आमचं काहीतरी 4 ते 5 लाखाचं होतं. तर मग आम्ही हळूहळू ते लोनसुद्धा क्लोज केलं. त्यानंतर ना आम्ही कसबापेठमधला आमचा शॉप घेतला, पहिली प्रॉपर्टी आमची कसबापेठमध्ये घेतली आम्ही. तर त्याचंसुद्धा आमच्यावरती 25 ते 30 लाखाचं लोन होतं. तर तेसुद्धा आम्ही 25 ते 30 लाखाचं लोन क्लोज केलं. त्यानंतर ना आम्हाला ती जागा कमी पडत होती म्हणून आम्ही वाकडमध्ये हे शॉप घेतलं, आमचं सेकंड शॉप. तर ह्या शॉपचं लोन 1-2 दिवसापूर्वी क्लोज झालं गाईज. आणि मला इतका आनंद झाला, म्हणजे गेले 6 वर्षापासून जसं आमचं लग्न झालं आहे तसं नुसतं लोन 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 चालू होतं. काही ना काही गोष्टीसाठी आम्हाला लोन घ्यावं लागत होतं आणि आत्ता 6 वर्षानंतर ना ते आमच्यावरचं लोनचं जे होतं तर ते क्लोज झालं आहे आणि मी फार हॅपी आहे. हे सोपं नाही आहे गाईज, खूप स्ट्रगल केले आम्ही दोघांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि त्यामुळे आम्ही म्हटलो की अरे बाबा बस आता आपण फिरलं पाहिजे, म्हणजे जे विशेष आहे तर ते आम्ही कम्प्लीट केलं पाहिजे. आणि आम्ही दोघं पण खूप हॅप्पी होतो त्यामुळे आम्ही डायरेक्ट निघालो अलिबागला आणि अलिबागला गेलो. तर गाईज अजूनसुद्धा आमचा स्ट्रगल चालू आहे, अजूनसुद्धा भरपूर काही करायचं आहे. तर त्यामुळे असा सपोर्ट करत राहा. आणि मी आता व्लॉगिंगसुद्धा स्टार्ट करणार आहे. कसं होतं माहिती का, लोन असल्यामुळे मला व्लॉगकडे जास्त लक्ष देता येत नव्हतं. मला माझा बिझनेस वाढवायचा होता आणि तुम्हाला माहिती व्लॉगमधून इतकं काही इन्कम नाही आहे. तर पण आता लोन वगैरे नाही आहे त्यामुळे मी ह्याच्याकडे लक्ष देऊ शकते. त्यामुळे तुम्ही नक्की सपोर्ट करत राहा. आता वेगवेगळे व्लॉग येणार आहेत, मस्त फिरणारे आम्ही गाईज, खूप एन्जॉय करणारे, कारण की आता माइंड आमचं पूर्ण रिलॅक्स झालं आहे. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असा सपोर्ट करत रहा. मी तुमच्यासाठी वेगवेगळे व्लॉग घेऊन येणार आहे. बाय गाईज, लव्ह यू ऑल.